नमस्कार मित्रांनो मी प्रतिकेश मायकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मराठीतल्या पहिल्या वहिल्या आध्यात्मिक पॉडकास्टवर ज्याचं नाव आहे ती इंडियन स्टोरी टेलर मित्रांनो भागवत पुराणानुसार एक सगर नावाचा राजा होऊन गेला त्याच्या गुरूंचं नाव औरव होतं त्या गुरूंनी सगराकडून अनेक प्रकारचे यज्ञ करून श्रीविष्णूंची आराधना करून घेतली होती श्रीविष्णू त्याच्यावरती प्रसन्न होते एकदा औरवांनी आणि राजा सगरांनी अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांनी यज्ञाचा पशु म्हणजे घोडा हा पृथ्वीवरती फिरण्यासाठी सोडून दिला तो यज्ञाचा पशु इंद्राने आपल्या एका गुप्त ठिकाणी लपवून ठेवला इंद्राला नेहमीच वाटत असतं की आपल्याहून पुण्यवान कोणी होऊ नये आणि जर झालास तर तो इंद्रपदावरती आरूढ होऊ नये आणि त्यामुळे इंद्र या सगळ्या गोष्टींमुळे या यज्ञांमध्ये अधेमध्ये विघ्न टाकत असतो राजा सगराचे साठ हजार पुत्रांनी तो घोडा शोधण्यासाठी पृथ्वीवर भ्रमण केलं त्यांना कुठेही पृथ्वीवरती तो घोडा सापडला नाही शेवटी त्यांनी पृथ्वी खणायला सुरुवात केली आणि खंटा खंडा ईशान्य दिशेला कपिल मुनींच्या आश्रमाजवळ त्यांना तो घोडा सापडला सुरुवातीला त्यांना असं वाटलं की कपिल मुनींनीच हा घोडा चोरून इथे आपल्या आश्रमाजवळ बांधून ठेवलाय म्हणून ते रागाने श्री कपिल मुनींच्या अंगावरती धावून गेले कपिल मुनींच्या अंगावर धावून जाताना त्यांच्या डोक्यात इतका राग होता की त्या रागाने ते स्वतःच भस्मसात झाले कपिल मुनींना मात्र काहीच झाले नाही त्याच्यानंतर तो घोडा काही घरी आला नाही आपले पुत्रही काही घरी आले नाही त्यामुळे सगराने तो अश्वमेध यज्ञ तात्पुरता थांबवला त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून केशिनीपासून पासून, पासून अनसमंजस नावाचा त्याला पुत्र झाला होता त्या म्हणजे पुत्र अंशुमान या अंशुमानाने हा यज्ञ पूर्ण व्हावा म्हणून पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले त्याने पृथ्वीवर भ्रमण करून तो घोडा शोधण्यासाठी प्रयत्न केला आणि शेवटी ईशान्य दिसेला कपिल मुनींच्या आश्रमाजवळ त्यांना तो घोडा सापडला पण तो कपिल मुनींवर न रागवता त्यांच्या आश्रमाजवळ गेला त्यांच्या त्यांनी पाया पडला आणि कपिल मुनींकडून तो घोडा मिळवला आणि त्याच घोड्याजवळ त्यांनी आपल्या चुलत्यांच्या झालेल्या देहाची राग देखील पाहिली कपिल मुनी त्याला म्हणाले जर तुला तुझ्या पित्रांचा उद्धार करून घ्यायचा असेल तर गंगाजल ही त्यावरती एकमेव उपाय आहे गंगा सध्या स्वर्गात आहे आणि तिला जर पृथ्वीवर आणायचं असेल तर घोर तप करावं लागेल असं म्हटल्यानंतर अंशुमानाच्या मनात गंगा पृथ्वीवर आणण्यासाठीची इच्छा उत्पन्न झाली आणि इथूनच सुरू झाला गंगा पृथ्वीवर अवतरण्याचा प्रवास अंशुमान आपल्या घरी निघून गेला यज्ञाचा घोडा त्यांनी आपल्या आजोबांना सगराला परत केला आणि यशोमे यशोमेध यज्ञ पार पडला अश्वमेध यज्ञ पार पडल्यामुळे सगर मोक्षाला प्राप्त देखील झाला त्याच्यानंतर अंशुमानाने आपल्या आजोबांचं काही वर्ष राज्य सांभाळलं पण कपिल मुनींचे शब्द त्याच्या मनात घोळत होते पितरांना मोक्ष देण्याची त्याच्या मनामध्ये इच्छा होती त्यामुळे त्याने आपलं राज्य त्यागून तप करण्यासाठी सुरुवात केली त्याने संपूर्ण आयुष्य गंगा पृथ्वीवर अवतरावी म्हणून तप केलं पण काही केल्या गंगा पृथ्वीवर अवतरली नाही शेवटी त्याला मृत्यू आला त्याच्यानंतर त्याच्या पुत्राने दिलीपनेही काही वर्ष राज्य केलं आणि काही वर्ष तपश्चर्या केली त्याच्याही तपश्चरेला गंगा प्रसन्न झाली नाही आणि पृथ्वीवरती अवतरली नाही आणि हेच स्वप्न त्या दिलीपच्या मुलानेही म्हणजे भगीरथाने देखील पाहिलं भगीरथाने देखील घोर तपश्चर्या केली आणि शेवटी गंगा त्याच्यावरती प्रसन्न झाली गंगा प्रसन्न होऊन त्याच्या समोर आली आणि त्याला म्हणाली की मी पृथ्वीवरती यायला तयार आहे पण माझा वेग पृथ्वीला सहन होणार नाही मला धारण करेल माझा वेग कमी करेल असं कोणीतरी असायला हवं आणि सगळेजणं माझ्यात पाप धुतील पण माझं पाप कशात धुतलं जाईल मी कशी काही पवित्र होईन त्यावरती भगीरथ म्हणाला की तुझा वेग सांभाळू शकेल असा एकमेव व्यक्ती म्हणजे साक्षात महादेव आहेत मी त्यांची तपश्चर्या करेन आणि त्यांना तुला जटेमध्ये धारण करण्यासाठी विनंती करेन आणि राहिला प्रश्न तुझी पाप धुण्याचा तर जसं तुझ्यात पापी लोक स्नान करतील तसेच पुण्यवान पुरुष देखील स्नान करतील त्यांच्या स्पर्शाने तू देखील पवित्र होऊन जाशील गंगेला त्याचं म्हणणं आणि गंगा पृथ्वीवरती अवतरण्यासाठी तयार होते भगीरथ पुन्हा एकदा काही वर्ष महादेवांचं तप करतो तपश्चर्येनंतर महादेव त्याच्यावरती प्रसन्न होतात आणि गंगेला आपल्या जटेमध्ये धारण करण्यासाठी तयार होतात गंगा श्री महादेवांच्या जटेमध्ये जाते आणि तिथून प्रवाहित होत पृथ्वीवरती अवतरते पृथ्वीवरती अवतरल्यानंतर ती भगीरथाच्या पूर्वजांच्या म्हणजेच सगराच्या पुत्रांच्या राखीवरून वाहते आणि त्या राखीवरून वाहिल्यानंतर त्या सगळ्या जीवांना मोक्ष प्राप्त होतो मित्रांनो गंगेचा स्पर्श आपल्या देहाच्या राखीला जरी झाला तरी आपल्याला मोक्ष प्राप्त होतो म्हणूनच कदाचित गंगेचं नदी सोडून एक देवी म्हणून देखील आपल्या सगळ्यांसाठी महत्व आहे असं म्हटलं जातं की गंगेमध्ये स्नान केलं तर आपली सारी पापं धुतली जातात आणि आपण शुद्ध होतो आणि याच प्रसंगातून आपल्याला हेही लक्षात येतं गंगे की गंगेसारखी गोष्ट आपल्या पृथ्वीवरती अवतरण्यासाठी अनेक वर्षांचं तप अनेक वर्षांचं पुण्य आणि अने अनेक वर्षांची अनेक पिढ्यांची मेहनत लागते आणि जर ती प्रसन्न झाली तर कोट्यवधी कुळांचा उद्धार देखील करते गंगा एक नदी म्हणून तर आपल्या सगळ्यांना पूजनीय आहेच पण गंगा हिंदू धर्मात एक देवी म्हणून देखील पूजनीय आहे मित्रांनो गंगा अवतरणाची गोष्ट आवडली असेल तर लाईक करा कशी वाटली कमेंट करा आणि फार कोणाला माहिती नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तुमचा बहुमूल्य हो वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनापासून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्रीकृष्ण अर्पण वस्तू